लुकास लोटून दिल लोगों लोट डायरेक्ट लोटून दिल मित्रांनो गुड मॉर्निंग गाइज आता वाजले 10 आणि गोकुळ आलाय आमची दादा गोकुळ आणि पप्पू आलाय चहा प्यायचा चालू आहे आता गोकुळच अरे मला पोर म्हणते तू गोकुळ ना म्हणे त्याच्याकडे दे जमीन ब्लॉगिंग चॅनल चालू करायला शपथ बोलता नाही बोलता नाही असं बडा तडा तडा बोलतो टमाट्याचं काय घेऊन तीन गोळे दादाचा काय संबंध नाही भाऊ पैसे माझे काय नाही भाऊ राहुजी अरे 14,000 दुकानदाराचे द्यायचे 5,000 रोग द्यायचे ते आबा पाहतील ना तू काय लोड घेऊ राहिला आवरेल माझ ना कपडे घालेल काय घालायचं जाताना गोकुळ मस्त गाडी चालवायला द्या काय 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 तू 500 रुपये हा ना गोकुळ काय तुम्हाला नाही फोन करायचं कोणी आलो फोन करायचं मला फोन कर मित्रांनो आता चाललोय मी पप्पू बरोबर पप्पूचा पप्पू म्हणे चाल म्हटलं चाल आणि बरोबर गोकुळ पण आहे त्याच्यामुळं काय आज बोर नाही होणार आणि जायचं जायचं आता आम्हाला बहादुरीला पहिले ते भेट उचलून दाखव मला एकदा उचलून दाखव दोन तरी बर का दोन तरी बर का फर्निचर पाडू नको हा दोन तरी बर का हा बस 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 काय रे काय रे मित्रांनो आता निघलोय गोकुळ शूज वाजू राहिला ऑस्कर इतक्यात पाणी दिलं पप्पूनानं आवरलंय आणि ही गोणी पण न्यायची आणि गाडी बाहेर लावली तर चला जाऊया आता हे गोकुळ चष्मा चष्मा तू त्यांना पण घालू गोकुळ छान दिसतो चष्मा घातले वा गोकुळ एक नंबर ऑस्कर सर मित्रांनो खरंच रे तुझ्या दिसतोय थोडं घाल ना घाल ना बुट लय कडक काय नाही कुठे कोणी लॅपटॉप माग आहे का मित्रांनो आता इथं पेट्रोल भरलं आणि आता इथं हवा चेक करू राहिलो कारण खूप बऱ्याच लांब जायचं आहे आणि हवा पण थोडी कमी होती त्याच्यामुळे आता चेक करतो हवा पुढची जागा कमी होती मागचं पण चेक करू मागं कमी होती मागं पण कमी होती आता पुढचा गायला पुढचा चेक करू बोल ना का नमस्कार गाईज मी तुमचं प्रतीम बाबू तुमचं स्वागत करीत आहे आम्ही आता वणीला चाललो तिकडे गेलो तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो आता आम्ही चाललोय वणीला वणीला जायचं आमचं अचानक ठरलं बघ तुम्हाला बोलला वणीला जायचं का म्हटलं चला आता काय घरी पण त्याला काही काम नव्हतं त्याच्यामुळे आता आम्ही वणीला चाललोय आणि भूक खूप लागली त्याच्यामुळे आता आम्ही पुढे हॉटेल वगैरे पाहणार आहे आणि काहीतरी मिसळ वगैरे खाणार आहे भूक लागली का रे एवढी भूक लागेल काय सांगू मित्रांनो सकाळी जेवण पण नव्हतं केलं आणि ताजी बोलले तर जेवण करतो का
मग मला वाटलं बघून त्यांनी करेल जेवण, त्याच्यामुळं म्हटलं कुठं काहीतरी करू नाश्ता, यांनी जर नसेल केलं तिथं जेवण केलं असतं आम्ही, तर आता चाललोय ऑन द वे वनी, याला घरीच ठेवणार होतो पण आरडायला लागला होता त्याला. तुम्हाला मी इथून गड दाखवतो, आता इथून डायक आम्ही वरती जाणार आहे, तर आता पहिले नाश्ता करू नंतर वरती जाऊ, तर चला मिसळ बोलवली मिसळ खातो आणि वरती डायक नंतर गडव तर ताण पण एवढं लागेल आणि बॉटल बोलत होता. फायनली मिसळ खाने के लिए बैठने वाले है, हम आप खाने के लिए बैठने वाले तुम देख. चला मित्रांनो आता खातो, भूक 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 लागेल. मित्रांनो हे जे डोंगर दिसतंय तुम्हाला हे झाडामध्ये दिसत नसेल एवढं क्लिअर, तर त्याच्या माग देवीचं मंदिर आहे. तर आता इथं आम्ही रस्तं थांबलो, इकडं गाड्या बंद वर चालू आहेत ठीक आहे, तर चला जातो आता. काबर चक्री उरायली किती. तर मित्रांनो हे बघा हा व्ह्यू बघा तुम्ही, आम्ही आता चाललोय वरती पण एवढा सुंदर व्ह्यू दिसला आम्हाला, त्याच मी थांबून घेतला आम्ही. हे बघा ए उतर घाली. चला मित्रांनो आता जाऊया दुरुपा गाडीचा गुरुपा गाडी दुरुपा आमचा हिरोपा मोठ्या गाडीत. तर मित्रांनो आता आलोय आम्ही इथं देवीच्या गडापाशी. खरं तर आम्हाला त्या यांनी कशाने रोपणी जायचं होतं पण मग म्हटलं मागच्या वेळेस पण रोपणी गेलो होतो, यावेळेस आपण पायरीने चढत जाऊ, तर हे घेतलंय देवीच्या दर्शनासाठी. तू काय घेतलं रे? तर चला आता जातोय. गोकुळ कसं वाटत राहिले हा? तुझी इच्छा होती ना यायची कधी बसून? तर चला मित्रांनो आता जाऊ पाय 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 जाऊ बघू कसं वाटतं कसं नाही. लागली कळी घोळी इकडून पुन्हा मोकळा रे चाल बरं चलो. अरे काय गोकुळ काय रे गेला जीव गोकुळे याच्या म्हणजे ना रे अशी ही लागल पाहिजे स्पर्धा लागल पाहिजे माहिती का खर जा का म्हणजे 1000-2000 नाही बघ मला एवढा दम लागला एवढा बाहेर चढत आलोय इतका जबरदस्त दम लागला दम लागला काय कोण. तर भाई एवढा दम लागलाय आता फक्त मिनी हार्ट अटॅक यायचा म्हणून गेलाय काय गोकुळे जबरदस्त एवढं वरती आलो मित्रांनो. देवाकडे जायचं काहीतरी कसं करावं सांग.
अच्छा एक मार्क कड़े आमच मित्रांनो आता दर्शन वगैरे सगळे झाले आमचं आपल्याला कसं लोटलंय कसं लोटलं आपल्याला जनावरांना आणि तिथं म्हणजे तिथं तुम्हाला सांगतो एक दीड तास उभं राहिलो दर्शन करत गेलो असं गेलो पायरी निघालो दमन दमन गेलो तिथं गेल्या गेल्या निसत असं म्हणजे हात सुद लावून दिले असं लगेच तू कसं लोटून दिलं असं लोट डायरेक्ट लोटून दिलं मित्रांनो आणि कपडा लावला आम्हाला आणि काही नाही देवाला थोडंफार लांबूनच दर्शन झाले तर काय आता गर्दी जेवढी होती त्याच्यामुळे त्यांचा पण काय चुकणार आहे तर आता चाललोय आता डायरेक्ट नाही पडलं चाललोय आम्ही आता आणि अजून काय बोलायचं का तर बाकीच काय नाही मग आता असंच आता चला जातोय आता रस्ते थांबलो होतो पाणी प्यायला तर चाललोय भेटूया डायरेक्ट नाही पडलं गेलो 2 hours later तर मित्रांनो घरी येऊन मला एक तास एक नाही सॉरी 2 ते 2.5 तास झाले आणि मी आता ऑस्कर इतक्यात फिरून आणलं भूषण पण आला होता भूषण पण होते माझ्याजवळी आम्ही दोघांनी त्याला फिरून आणलंय आणि आता त्याला जेवायला द्यावं लागेल तर आज त्यासाठी एवढंच आजचा व्लॉग कसा वाटलं तुम्हाला देवीचे दर्शन तर मला काही मधी फोन नाही घेऊन घेत म्हणजे तिथं शूट नाही करता आलं कारण तिथं कमांडो होते कमांडो डायरेक्ट काठी धरले तिने असे हाणायचे कटक कटक त्याच्यामुळे मला तिथं मोबाईलने काढता आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आवडला असं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रांना आणि जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून द्या आणि एवढंच सांगतो आजच्यासाठी भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर बाय है की सभी जुबा है हम है हजारों में अब की कमी जरा है हर चीज खास है अब है जो है वो समा है तुम रह सकी तो रबा है अब है जो है वो समा है तुम